नेतृत्वाने आपल्या राजकीय स्पर्धकांना मात देण्याच्या नादात अनेक ठिकाणी अभद्र अनैसर्गिक युती आणि आघाडी केल्याचं बघायला मिळालं. काही ठिकाणी आपल्या पक्षातल्या बंडखोरांमुळे हातातोंडाशी आलेली सत्ता राजकीय पक्षांना गमवावी लागली. बघूयात नेमकं कुठे काय काय घडलं. तर कोल्हापुरात शिवसेनेमध्ये फूट पाडून भाजप सत्तेवर, चंद्रकांत पाटील आणि महाडिक यांच्या मोर्चे बांधणीला कोल्हापुरात यश आलं. कोल्हापुरानंतर जाऊयात बीडमध्ये, जिथे राष्ट्रवादीच्या सुरेश धस गटानं बंडखोरी केली ज्याचा फायदा झाला भाजपला आणि जिथे आता भाजपची सत्ता आली. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंना धस यांच्या मदतीनं पंकजा मुंडेंनी दिला देधक्का. जाऊयात सोलापुरात, मोहिते पाटलांना धक्का बसलाय. महाआघाडीचे संजयमामा शिंदे अध्यक्षपदी निवडून आलेत. सोलापुरात संख्याबळ असूनही राष्ट्रवादीनं ऐनवेळी माघार घेतली. नाशिक आणि औरंगाबादमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आता शिवसेनेला यश आलेलं पाहायला मिळालं. कारण काँग्रेसच्या मदतीनं शिवसेना इथे सत्तेवर आली. आपण बघतोय कशी विचित्र समीकरणं झेडपीमध्ये पाहायला मिळतात. यवतमाळमध्ये जाऊयात, सेनेला धक्का बसला कारण भाजप काँग्रेस सत्तेसाठी एकत्र आले. उस्मानाबादमध्ये काय घडलं बघूया. तर भाजपच्या मदतीनं राष्ट्रवादीची सत्ता आली.